मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण वर्ष महोत्सवास सुरुवात. माजी विद्यार्थ्यांकडून आयोजन करण्यात आले विविध कार्यक्रमांचे. मिरजेतील प्रसिद्ध न्यू इंग्लिश स्कूलला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात आज करण्यात आली. या वर्षभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून आज शाळेतील नवीन बोर्डाचे उद्घाटन मिरज उपविभागीय अधिकारी धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती शाळेच्या माजी विद्यार्थिनी उपायुक्त समूर्ती पाटील, माजी सभापती सुरेश आवटी यांची होती. त्यानंतर मान्यवरांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. डॉक्टर परम शेट्टी यांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. तसेच उपविभागीय अधिकारी धीरज पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 1968 ते 2017 या कालावधीमधील माजी विद्यार्थ्यांनी डॉक्टर परम शेट्टी, डॉक्टर प्रतापराव भोसले, बाबासाहेब अळतेकर, डॉक्टर विकास पाटील, राजेश जामदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. विश्वास पाटील नावाचा एक व्यक्ती तुम्हाला आठवते का? दोन आहे. एक आहे विश्वास नागरे पाटील जे तुमच्या कोकरूडमध्ये शिकलेले आहेत आणि दुसरे आहेत प्रतीक यश. बहुन अतिशय प्रसिद्धी पावलेले परंतु आपल्या कदाचित संदर्भात येणार आहेत हेही विश्वास पाटील आहेत. त्यांचं नाव आहे नेर्लेकर. याच्यावरून जर का तुमच्या लक्षात येत नसेल तर त्यांना पाणीपत करा. ते पूर्वीचे डेप्युटी कलेक्टर, अजूनही डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर रँकला आहे, परंतु त्यांनी जे लिखाण केलेलं आहे पाणीपत असू दे. गणेश आवळे, SBN मराठी, मिरज.